समोसा बनवायचा म्हणलं की त्याला खूप सारी मेहनत लागते, पण आज आपण असाच अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट तयार होणारा मिनी समोसा आज आपण बनवणार आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, त्यांची साल मी काढून घेतलेली आहे। आता एका ग्रेटरच्या मदतीने मी हे बटाटे ग्रेट करून घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी हा बटाटा ग्रेट करून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि 2 वेळा हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये मी 2 कप पाणी घालून घेणार आहे। तर 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण ग्रेट केलेला बटाटा तो घालून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनिट आपण हा बटाटा फक्त उकळून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 किसलेलं गाजर घालून घेणार आहे। त्याचबरोबर 1 शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे, ती देखील यामध्ये घालून घेणार आहे। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता। अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे। आता यामध्ये मी 1/2 चमचा चिली फ्लेक्स घालून घेणार आहे। जर हा नाश्ता तुम्ही मुलांसाठी बनवणार असाल तर चिली फ्लेक्स नाही घातले तरीही चालतील। आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर बघू शकता पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये मी 1 कप रवा घालून घेणार आहे आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हा रवा आपण 2 मिनिट झाकून ठेवणार आहे आणि 1 वाफ काढून घेणार आहे। 2 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। तर बघू शकता रवा देखील व्यवस्थित फुललेला आहे। आता हा रवा आपण थंड करून घेणार आहे। रव्याचं बॅटर थोडं थंड होईपर्यंत मी इथे दुसरीकडे एका प्लेटला तेलाने ग्रीस करून घेणार आहे। आता या प्लेटमध्ये आपण तयार केलेलं रव्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या मदतीने आपण हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही याला कोणताही शेप देऊ शकता, पण मी इथे याला स्क्वेअर शेपमध्ये ठेवणार आहे। तर चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे रवा चिटकत नाही। तर अशा प्रकारे मी याला शेप देऊन घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी याला स्क्वेअर शेप दिलेला आहे। आता याला आपण एका पिझ्झा कटरच्या मदतीने कट करून घेणार आहे। तर तुम्ही लहान किंवा मोठं कोणत्याही साईजमध्ये कट करू शकता। तर मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेणार आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते अगदी त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सगळ्या रव्याच्या वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। आता यातील एका रव्याच्या वडीला आपण मधोमध कट करून घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला मिनी समोसा तयार झालेला आहे। आता हे समोसे आपण तळून घेणार आहे। गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल देखील गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेले मिनी समोसे घालून घेणार आहे आणि अगदी लो टू मीडियम हीटवरच आपण हे समोसे तळून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण याची 1 बाजू पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे। तर बघू शकता दोन्ही बाजू व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता मी हे समोसे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेले समोसे देखील अशाच प्रकारे तळून घेणार आहे। तर बघू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे आपले मिनी समोसा बनवून तयार झालेले आहेत। कसल्याही प्रकारचं झंझट न घेता किंवा किचनमध्ये जास्त वेळ न थांबता आज आपण झटपट असे मिनी समोसा बनवलेले आहेत। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।